एक अत्यंत महत्वाची लढत थांबा सर, आयोजन समितीच्या वतीनं सूचना असेल की सामना थांबवायचा आहे आणि विशेष विनंती असेल क्रांती संघाचे संघ मालक सन्माननीय संदीपजी केदारी सर, आयोजन समितीसोबत आपण संपर्क साधायचा आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू नासिक टेनिस क्रिकेटचं वैभव रविराज आहिरे यांचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. खूप सारं स्वागत असेल रविराज आपलं. पंगेजी चौहान वेलकम, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत असेल. क्रांती संघाचे संघ मालक सन्माननीय संदीपजी केदारे साहेब, आपल्याला विनंती असेल आयोजन समितीसोबत आपण संपर्क साधायचा आहे. सन्माननीय दीपकजी बोरसे सर वेलकम, आणि मुन्नाजी शाह सरांच्या भाषेमध्ये नासिक शहर का सबसे शरीफ बच्चा म्हणजे सन्माननीय मयूरजी गवळी सर, आपलं देखील खूप सारं स्वागत. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातनं हे आपण जे बहरदार शानदार आयोजन बघतोय, ते आयोजन ज्यांच्या माध्यमातनं केलं गेलं, सन्माननीय नासिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लाडके आणि दमदार आमदार सन्माननीय राहुलजी डिकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं अभूतपूर्व असं आयोजन केलं गेलं. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे ते सन्माननीय अमरजी बोरसे साहेब, श्यामजी महाजन, संतोषजी आवारे, अक्षयजी दोंदे, अनिलजी गायकवाड, ललितजी बोडके, अजयजी दोंदे, शुभमजी पाटील, सचिनजी घुले, अशोक भाऊ जेवगले, विराट गायकवाड, तेजस बैरागी आणि सन्माननीय प्रथमेश ताटकर या संपूर्ण टीमच्या माध्यमातनं हे आयोजन आपण बघतोय. या स्पर्धेचा आजचा उद्घाटनाचा पहिला दिवस आज सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. आज जी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करत असताना बघताय, ती चार संघ म्हणजेच आज बंटी बॉईज, टीम क्रांती, टीम आर्या आणि टीम वैशाली नगर बॉईज संघ, ही आजच्या खेळात ही चार संघ सहभागी झालेत. आणि यस, संपूर्ण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दैनिक वाचक वर्गामध्ये अत्यंत प्रिय असलेलं एक विश्वासू दैनिक म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र टाईम्स मठाचे सन्माननीय वरिष्ठ पत्रकार सन्माननीय पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यानंतर आमचे मान्यवर योगेशजी कापसी सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील खूप सारं स्वागत. त्यानंतर यस फायर ब्रिगेड ऑफिसर सन्माननीय बैरागी सर यांचं देखील इथे शुभ आगमन झाले, खूप सारं स्वागत असेल सर. या सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत. आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहत आहे. मुख्य मंचावर VIP डायसवर आपण साणापण झालेत, निश्चितच मुख्य मंचाची शोभा देखील आपण वाढवली आहे. आयोजन समितीच्या वतीनं आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं खूप खूप स्वागत असेल. अनिल भाऊ यस, अंपायर्स प्लीज, गेम ऑन प्लीज. यावेळेस सामना सुरू होतोय आणि जफरबाई उर्फ साईबाबा यांच्या वतीनं प्राईज येत आहे. मुझफ्फर भाऊ आपल्यासाठी
या षटकामध्ये आपण ओवर हॅट्रिक जरी घेतली तर तब्बल 501 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय जफरबाई यांच्या वतीनं इथे जाहीर केलंय. अगदी दोन विकेट जरी आपण घेतल्या तर जफरबाई यांच्या वतीनं म्हणजेच साईबाबा यांच्या वतीनं 500 रुपयांचं प्राइज असेल. पहिला चेंडू निर्धाव येतोय. आजच्या खेळातील चौथ्या लढतीमधील पहिला डाव इथे वाह वाह बॉटम हँडचा इथे वापर केलाय समोरच्या बाजूला अगदी ओव्हर द बॉलर वीक क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. अन्सार नावाची भिंत तुम्ही वीक क्षेत्रामध्ये बघू शकाल. अगदी संपूर्ण जगभरामध्ये चीनची भिंत ज्या पद्धतीने प्रसिद्ध आहेत अगदी खेळाच्या मैदानावर क्रिकेटच्या मैदानावर अन्सार नावाची भिंत देखील आपल्या स्टँडर्ड दर्जेदार फिल्डिंगसाठी देखील ही भिंत ओळखली जाते अन्सार नावाची अप्रतिम फील्ड. या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 आलाय. इथे महत्त्वाचं शुभ आगमन होतंय दैनिक सकाळ चे सन्माननीय विक्रांतजी मते सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. सन्माननीय मते सर आपलं आयोजन समितीच्या वतीनं आमदार चषक आयोजन समितीच्या वतीनं खूप सारं स्वागत असेल. या दरम्यान इनफील्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला तिथे अडवलं जाते तोसेफ तांबोळीकडनं. धावसंख्या जर आपण बघत असाल या मँडेटरी पॉवर प्लेमध्ये 8 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. ओ लॉफ केला स्वप्निल गामणेच्या बॅट मध्ये व्हॉट अ शॉट लाजवाब स्ट्रोक चेंडूला फेकून दिला अगदी कव्हर क्षेत्राच्या बाहेर वन बाउन्स चौकार. ऑन साइडला पूल केलाय चेंडू सरळ जातोय व्ही क्षेत्रामध्ये. अन्सार बॅक टू द बॉल चांगलं कलेक्शन चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे अडवलंय. या सिंगल सोबत षटकाची इथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाची समाप्ती होते या चौथ्या सामन्यातील पहिल्या डाबातील पहिलं षटक इथे पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल टीम क्रांती संघ बिनबाद 13 धावा. सलामीला जी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय लेजंड क्रिकेटर अनुभवी क्रिकेटपटू डाव्या हाताचा प्रतिभावंत फलंदाज सुरेश राजपूत म्हणजेच ढबू तर स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल स्वप्निल गामणे. आर्या प्रीमियर लीगचे एक प्रमुख आयोजक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आणखी एक प्राईज येत आहे नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील प्रतिभावंत गोलंदाज मंगेजी चौहान यांच्या वतीनं राहुल कल्याणी यांच्यासाठी प्राईज असेल. या षटकात जर आपण दोन विकेट घेत असाल तर आपल्यासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राईज असेल. बॉलिंग ट्रॅकवर राहुल तर स्ट्रायकिंग एंड स्वप्निल गामणे. यावेळेस फुल लेंथ डिलिव्हरी फटका फसलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये अडम द बॉल तोसिफ तांबोळी चेंडूच्या खाली येत आहे. सलामीवीर स्वप्निल गामणे पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यात देखील अपयशी ठरत आहे. विकेटचं पतन पहिला धक्का पहिलं क्षती पहिलं नुकसान पहिला गडी इथे बाद होतोय. स्वप्निल गामणे कॅच आउट बॅक टू द डग आउट. गणेश साऊंड अँड लाईट्स यांच्या माध्यमातनं हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमचे ऑपरेटर सन्माननीय सागरजी कुचेकर खूप सारं स्वागत असेल. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय मॅन फ्रॉम नाशिक रोड. दक्ष 11 या संघाचे संघ मालक मयूरजी रोहम यांच्या वतीनं सुरेश राजपूत यांच्यासाठी प्राईज येत आहे.
सलग तीन चेंडू तीन षटकार जर आपण ठोकत असाल तर मयूरजी रोहम यांच्या वतीने 1100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल। या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न होता संतोष कावळे यांच्याकडनं। नवा बॅटर संतोष कावळे आलेत मुन्नाजी। या अगोदरच्या लढतीमध्ये सलग दोन चेंडू दोन षटकार ठोकत आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं, मात्र निश्चितच त्यांची फाईट पुरेशी ठरली नाही, अपयशी ठरली, संघाला पराभूत व्हावं लागलं। ही लढत फार महत्त्वाची असेल तर तुम्हाला या स्पर्धेच्या प्रवासात टिकून राहायचं असेल तर निश्चितच ही लढत जिंकणं फार महत्त्वाचं असेल। डू ऑर डाय, जफरभाई आपल्या भाषेमध्ये करो अथवा मरो, अगदी याच दर्जाची ही लढत मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग ट्रॅकवर राहुल कल्याणी यांच्यासाठी देखील कॅश प्राईज लावले गेलं। दोन विकेटसाठी राहुल कल्याणींसाठी आमचे मंगेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राईज लावलं गेलं होतं। एक विकेट स्वप्निल गामणे यांना त्यांनी बाद केलंय। सुरेश राजपूत आलेत, सुरेश राजपूत यांच्यासाठी पुन्हा एकदा प्राईज अनाऊन्स करतोय। सलग तीन चेंडू तीन षटकार दक्ष इलेव्हन संघाचे संघमालक मयूरजी रोहम यांच्या वतीनं 1100 रुपये रकमेचं कॅश प्राईज असेल। दाव फलक जाऊन पोहोचतोय। 14 फुल टॉस, लॉफ्ट केलाय ऑन साइडला, अगदी वाईड इश लॉंग ऑन रीजन। दुसरा टप्पा घेत चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर जातोय। मुख्य पंच जय पवार सरांच्या माध्यमातून येतोय हा इशारा, चौकार 4। मैदानाच्या आतमध्ये टीम क्रांती संघ थोडासा बॅकफूटला जातोय मुन्नाजी। दोन षटक मँडेटरी पॉवर प्ले इथे संपतोय। दोन षटकाच्या समाप्तीनंतर दाव फलक 21-2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। सर्वात महत्त्वाचं की सलामी जोडी स्वप्निल गामणे असतील आणि आत्ताच सुरेश राजपूत देखील विकेटच्या मागच्या बाजूला एक सोपा झेल देत बाद होत आहे, माघारी परत जात आहे। थोडासा संघ अडचणीत सापडलाय। नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय। आणखी एक डाव्या हाताचा बॅटर मॅन फ्रॉम येवला सद्दाम शाह आलेत। एकंदरीत दोन षटकाचा खेळ संपलाय। दोन षटकाचा खेळ जर आपण बघत असाल तर परिस्थिती काय सांगते?
देखिए 21 रन बने हैं दो ओवर में फिलहाल, और ये बहुत अच्छा स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक संतोष कावड़े के बैट से आया, डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच से चार रनों के लिए एक और शानदार शॉट संतोष कावड़े के बल्ले से देखने को मिला है। दो बार प्राइज लगाया गया था संदीप जी, पहला प्राइज लगाया गया था मुजफ्फर सैयद पर 500 रुपये का अगर वो एक ओवर में दो विकेट ले लेते, दूसरा प्राइज आया था 1100 रुपये का तीन सिक्सर्स पर सुरेश राजपूत के लिए, और ये डॉट बॉल, और ये डॉट बॉल मुजफ्फर सैयद द्वारा। जिन दो खिलाड़ियों पर लगाया गया प्राइज वो दोनों खिलाड़ी 45 प्लस है, खास बात ये है दोनों खिलाड़ी जिनके ऊपर प्राइज लगाया गया। ओ गुड शॉट फ्रॉम संतोष कावड़े एंड इट्स अ फोर रन। चौका आता हुआ संतोष कावड़े के बल्ले से इस ओवर में, तीसरा ओवर इस समय प्रगति पर है, रन संख्या पहुंच गई है 29, लॉस ऑफ टू विकेट्स। मुन्ना जी क्रांती संघासाठी जरी या स्पर्धेत काही चांगलं होत नसेल आतापर्यंत, मात्र एक जमेची बाजू असेल की संतोष कावड़े यांच्या बॅट मधनं सातत्यानं धावा येत आहे। इस पिछले मैच में भी बहुत अच्छी बल्लेबाजी की थी संतोष ने, दो लगातार जो सिक्सेस लगाए थे उससे कमबैक भी किया था टीम ने। ओ डायरेक्ट हिट यस नो के चक्कर में आ गए, बुरी दुर्घटना घटी है संतोष के साथ, रन लेना चाहते थे दूसरी एंड से, सद्दाम ने पहले हाना चकमा खा गए, तीसरा विकेट गंवा दिया है क्रांति इलेवन ने। आणखी एक दूसरी बाजू जर आपण बघत असाल विकेटच्या मागच्या बाजूला, जो आयकॉन खेळाडू आपण बघतो ऍज अ विकेट कीपर योगेश पवार, सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारामधून आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करतोय कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, बॅट्समन असेल बॉलर असेल किंवा आता ऍज अ फिल्डर, एक जबरदस्त रिटर्न, एक डायरेक्ट हिट केला गेला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या, आणि सेट झालेला बॅटर ज्याच्या बॅटमधनं भरपूर धावा येत होत्या, मोठे फटके आपल्याला बघायला मिळत होते, तो संतोष कावळेला इथे धावबाद केलं गेलं। निशाना पक्का लगता है योगेश का। यस निश्चित, निशाना पक्का है योगेश का, इसमें कोई दो राय नहीं। मुजू की अगली गेंद नॉन साइड में, गुड शॉट, फ्लिक किया गेंद को और ये 6 रन। जी आयुष्य असो वा खेळाचं मैदान, ज्याला जिंकायचं असतं त्याने थांबायचं नसतं, इथे विकेट जरी जात असतील मात्र जयलाल राठोड जे आत्ताच मैदानावर आलेत ते थांबायचं नाव घेत नाहीये, लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला अगदी पॅडवर टाकलेल्या चेंडूला ज्या पद्धतीने मनगटाचा वापर केला गेला, एक रिस्ट मुवमेंट बघायला मिळाली, चेंडू पिक करत असताना अगदी मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं गेलं षटकारासाठी, त्यानंतर आणखी एक चांगला स्ट्रोक, इथे मात्र विपक्ष संघाकडनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्या चुकीचा फायदा उचलत असताना जिथे एक धाव होती दुसरी धाव तिथे कन्वर्ट केली गेली, दोन धावा देखील वेगानं पूर्ण केल्या गेल्या। रनिंग बिटवीन द विकेट असेल त्यानंतर बॅटिंग असेल, चांगल्या दर्जाचा खेळ इथे टीम क्रांती संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। तीन ओव्हर के बाद स्कोर है 37, तीन ओव्हर तीन विकेट 37 रन क्रांती इलेवन का स्कोर। पहले बल्लेबाजी करते हुए टॉस जीता था बंटी बॉयज ने इस मुकाबले का, और आज भले ही विजय पाटिल ना सही लेकिन खुद बंटी भाई यहां पर मौजूद है मैच देखने के लिए, अपनी टीम का हौसला बढ़ाने के लिए। देखिए राहुल कल्याणी आए हैं गेंदबाजी करने के लिए, रोहित जी चौहान के लिए प्राइज आया है, अगर इस ओवर में दो विकेट ले लेते हो राहुल तो 2100 रुपये का कैश प्राइज उन्हें यहां पर मंच पर दिया जाएगा रोहित जी चौहान की ओर से उर्फ लाला जी। देखते हैं सद्दाम शाह और जयलाल राठौड,
इधर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 ओवर 3 विकेट 37 रन। संदीप जी 3 ओवर बाकी है, इस रन रेट से अगर खेलते हो तो 75 रन तक बन सकते हैं, निश्चितच धावा बढ़ू शकतील। आणखी एक पॉजिटिव एक कारण असेल की संघासाठी की मैदानाच्या उजव्या बाजूला हवेचा वेग वाढलाय, मात्र जे बॅट्समन आता उजव्या हाताचे राईट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत असतील त्यांच्यासाठी मात्र ही हवेची दिशा अत्यंत मदतीची ठरू शकेल। बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलं, सिंगल येते, चांगलं फील्ड संतोष पवार यांच्याकडनं बघायला मिळाली। संतोष पवार मॅन फ्रॉम मालेगाव, एक डाव्या हाताचा एक प्रतिभावंत खेळाडू। विशाल पोलाड यांचं देखील इथे आगमन झालंय, खूप सारं स्वागत असेल आपलं। बॉलिंग ट्रॅकवर राहुल कल्याणी, स्ट्राइकिंग एंड जयलाल राठोड, ऑन साइडला एक तगडा प्रहार, व्हाट अ शॉट, स्टंड अँड डिलिव्हर, स्टंड अँड डिस्पॅच, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या फार उंचावरनं चेंडूला पाठवलाय दूर हवाई प्रवासाला, येतोय बिग हिट, मॅक्झिमम हिट, षटकार। आणखी एक शुभ आगमन होत आहे, मुंबई लॉयन्स संघाचे सन्माननीय संघ मालक विशालजी शाह सर यांचं देखील शुभ आगमन झाले, खूप सारं स्वागत असेल सर आपलं। क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटचे फार मोठे चहेते असलेले व्यक्तिमत्व म्हणून देखील विशालजी शाह सरांना ओळखलं जातं। मुन्नाजी, अनेक स्पर्धेमध्ये आपण सातत्याने मुंबई लॉयन्स संघाला बघत असतो, अगदी शिरसाट स्पोर्ट्समध्ये देखील मुंबई लॉयन्स आणि मनसुख एक आणखी एक चांगलं कॉम्बिनेशन सातत्यानं बघायला मिळत असतं आणि याही स्पर्धेत ते आपल्याला बघायला मिळेल। असं लगता है जैसे विशाल जी ने मनसुख शाह को दत्तक ले लिया है जीवन भर के लिए। उनके साथ साथ कैलाश जाधव जी का भी आगमन हुआ है, वेलकम नाना जी, हार्दिक स्वागत। आज के दिन का चौथा मुकाबला फिलहाल जारी है, 3.2 ओवर्स 44 रन्स, जो 2 सिक्सर्स अभी तक जयलाल राठौड़ के बल्ले से देखने को मिले हैं, दोनों ऑन साइड में, एक डीप स्क्वायर लेग के ऊपर से और दूसरा डीप मिड विकेट के ऊपर से। पिछले मैच में रिवर्स स्वीप में भी एक सिक्स लगा चुके थे जयलाल राठौड़। राहुल कल्याणी अगली गेंद के साथ फिर से एक बार जयलाल राठौड़ को सामने वाले छोर पर उछाला है गेंद को और इसके साथ ही अच्छा कैच अजिंक के द्वारा, अच्छा कैच लपका गया और जयलाल की पारी का अंत। इस अजिंक्य खाफरे जाने जेल हा पकड़ लाए मैन फ्रॉम सुके ने, एक चांगला प्रयत्न होता जयलाल राठोड यांच्याकडनं, मात्र निश्चितच प्रयत्न फसतोय, एक चांगला झेल अगदी सीमारेषेलगत टिपला जातोय, विकेटचं पतन जयलाल राठोड बाद झालेत। महाराष्ट्र पोलीस नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय, कमल सिंग एक लोकल बॉय स्थानिक खेळाडू, मात्र निश्चितच इनफॉर्म बॅटर कमल सिंग यांच्यासाठी देखील प्राईज येत आहे, सलग 3 चेंडू 3 षटकार अँडी पठारे आनंद पठारे यांच्या वतीनं 501 रुपयांचं कॅश प्राईज असेल। पहिला चेंडू फेस करतील या स्पर्धेतील या सामन्यातील, मिस टाइम विकेटच्या आजच्या बाजूला चेंडू स्पर्श करतो, विकेटच्या मागच्या बाजूला योगेश पवार यांच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जात आहे। चांगली गोलंदाजी राहुल कल्याणी यांच्या माध्यमातून, राहुल उर्फ बाळा कल्याणी, अत्यंत महत्त्वाची लढत आपण
डीप मध्ये व्हाट अ शॉट, कमल सिंग च्या बॅट मधून आलेला हा एक दर्जेदार स्ट्रोक चेंडूला पाठवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे, येतोय खणखणीत चौकार। ओ लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय, खाली क्षेत्र निवडलंय, नो चान्स, वन बाउन्स, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, वाईड इज लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या पलीकडे, येतोय खणखणीत आणखी एक दमदार प्रहार चौकार। चार षटकांची समाप्ती होते, चार षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचेल टीम क्रांती संघ 52 धावांवर, आणखी 12 चेंडू शिल्लक असेल बॉलिंग ट्रॅकवर। आता एक परिवर्तन बघायला मिळतंय, मॅन फ्रॉम घोटी व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा, वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा एक युवा गेंदबाज जो बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय, तौसिफ तांबोळी आलेत अगदी नाशिक रोडमध्ये। सन्मान्य मिलिंदजी पवार यांच्या माध्यमातून जे संविधान चषक आयोजित केलं गेलं होतं 2017-18 मध्ये, अगदी त्या स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली गॅलेक्सी संघाकडनं तौसिफ तांबोळी यांच्याकडनं, आणि अगदी त्या स्पर्धेनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाने तौसिफ तांबोळी यांची दखल घेतली आणि तिथनं जो प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत तौसिफ तांबोळी यांचा प्रवास राहिला आहे। एक दर्जेदार गोलंदाजी ही त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं आहे। इथे मात्र षटकाची सुरुवात थोडीशी खराब होते, आउटसाइड द ऑफ स्टम्प वेगवान मारा करण्याचा प्रयत्न होता, व्हाइट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून येतोय, धावफलक एक ने वाढेल, मिस्टर एक्स्ट्राज 53 धावा धावफलकावर लागताय मुन्ना जी। आजकल के क्रिकेट में एक खास बात ये भी देखने को मिलती है संदीप जी, बॉलर चाहे जितना भी अच्छा हो, एक और वाइड बैक टू बैक दूसरी वाइड गेंद यहाँ पर देखने को मिली है तौसिफ द्वारा, 54 रन कुल मिलाकर स्कोर है। यस, रिव्यू लिया गया है गेंदबाज द्वारा, ये तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इथे रिव्यू घेतला जातोय मुन्ना जी, दोन्ही संघांसाठी एक एक रिव्यू दिला जातोय, तुम्ही तो बॅटिंग करताना एकदा वापरू शकाल आणि बॅटिंगच्या वेळेस और बॉलिंगच्या वेळेस म्हणजे क्षेत्ररक्षण करताना अथवा फलंदाजी करत असताना तुम्ही एक एक रिव्यू वापरू शकाल, मात्र तुमचा रिव्यू जर लॉस होत असेल तर दुसरी संधी तुम्हाला नसेल। आमचे सन्माननीय सागरजी मोरे सर, मॅन फ्रॉम मुंबई बँड्रा, आपले तिसरे पंच म्हणून भूमिका इथे निभावताय, आपला रोल मेंटेन करताय। जेपी पॅनल भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक अग्रगण्य पंच पॅनल म्हणून जेपी पॅनल ओळखला जातो। सन्माननीय जय पवार सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअरला एक पंच म्हणून बघू शकाल। इट्स अंपायर्स कॉल एंड व्हाइट बॉल, और ये व्हाइट बॉल करार दिया गया। अंपायर साजिद जी राजापुरकर द्वारा इस गेंद को व्हाइट करार दिया गया, 54 रन बने हैं। अगली गेंद खेलना चाहते थे सामने की ओर, गेंद को सद्दाम तौसिफ तांबोली, एक जाना माना नाम इगतपुरी तालुका और उसके बाद नासिक, नासिक शहर, नासिक जिला, अपनी लाइन तो लेन के लिए गेंदबाजी से बहुत प्रभावित किया है तौसिफ ने। बात चल रही थी गेंदबाजों की संदीप जी, आज जो क्रिकेट चलता है टेनिस क्रिकेट में, चाहे वो जितना भी अच्छा गेंदबाज हो, थोड़ा भी अगर लाइन से भटक जाता हो तो उसकी दर्दशा बल्लेबाज कुछ इस तरह से कर देते हैं जिसकी मिसाल नहीं मिलती है। घुमाया ऑन साइड में, घुमाया गेंद को डीप मिड विकेट की दिशा में, एक रन यहां मिलेगा, इस एक रन की सहायता से 55 रन स्कोर हुआ है अब 4 विकेट के नुकसान पर, 5वां ओवर जारी, 5वां षटक प्रगति पथावर। आणखी एक की जो रिव्यू घेतला गेला होता
अंपायर्स कॉलिंग मुळे तो रिव्ह्यू अजूनही शाबूत असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू अवेलेबल असेल, काळजी करण्यासारखं कारण नसावं. तो सिप बॉलिंग ट्रॅकवर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, एक खराब स्ट्रोक सिलेक्शन मुन्नाजी, अगदी अक्रॉस द लाईन बॉलच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परिणाम स्वरूप चेंडूपर्यंत बॅट्समन पोहोचत नाहीये, एक खराब स्ट्रोक सिलेक्शन. और एक खास बात इस ओवर की खासियत यह है कि अगर दो वाइड गेंदों को निकाल दिया जाए तो इतनी खराब गेंदबाजी नहीं की है संदीप जी तौसिफ ने. निश्चितच इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, निराशा मात्र स्पष्टपणे जाणवायला लागले कमल सिंगवर, याचं कारण या अगोदरचे दोन चेंडू ते डॉट झालेत, जो प्रेशर तो दबाव स्पष्टपणे इथे दिसायला लागलाय. एक डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बाहेरच्या बाजूला चेंडू ब्रश करतोय आणि लॉफ्ट झालेला असताना गली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय, सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. या दोन धावांच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 57 धावा. आणखी एक मुन्नाजी, आपण गोलंदाजाच्या विषयी चर्चा करत होतो की आत्ता की दो चेंडू तुमची लाईन तुम्ही खराब टाकत असाल तर निश्चितच तुमच्यावर आक्रमण केलं जातं. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट सातत्यानं इथे स्टेप आउट होत आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय कमल सिंग कडनं, मात्र तितकंसं यश मिळत नाहीये. दो वाइड गेंदे करने के बावजूद भी संदीप जी इस ओवर में मात्र 5 रन आए हैं. ये होती है लाइन और लेंथ. और यहां पर सराहना करना चाहूंगा मैं विकेट कीपर योगेश पवार की भी, बहुत नीची रहती हुई गेंद को भी क्लीन कलेक्ट किया गया है योगेश पवार द्वारा. इस निश्चित योगेश पवार यांचं कौतुक करावं लागेल, कारण जे दोन चेंडू मधला जो ब्रेक असतो जो वेळ असतो तो वेळ अतिशय चांगल्या पद्धतीने वापरला जातो. एक सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण बघत असाल एक छोट्याशा टीम हडल, म्हणजे एक छोट्याशा मीटिंग्स मैदानामध्ये सातत्यानं घेतले जात आहे. योगेश पवार देखील ॲज अ आयकॉन म्हणून आपल्या अनुभवाचा वापर करत असताना आपल्या सहकाऱ्यांना सातत्यानं सूचना करत आहे, मार्गदर्शन करत आहे, आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा अगदी एक चांगले शिष्य म्हणून ते त्याचे सहकारी देखील घेत आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील सूचनेनंतर बघायला मिळते. आवश्यक भी है कि सीनियर खिलाड़ी का सन्मान हो, उनके दिया गया मशवरे को माना जाए. लास्ट ओवर की पहली गेंद ऑन साइड में खेल दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 1 बाउंस और ये 4 रन. अगली गेंद खेला गेंद को मिड विकेट की तरफ, अच्छी फील्डिंग तौसिफ की, अंपायर की उंगली ऊपर, आउट होकर वापस जाना होगा सद्दाम को विकेट नंबर 5. सुंदर सा आयोजन आमदार चषक 2024, और इस आयोजन में अमर जी बोर से, श्याम जी महाजन, संतोष जी आवारे, अक्षय जी दोंदे, अनिल जी गायकवाड़, ललित जी बोड़के, अजय जी दोंदे, शुभम जी पाटिल, सचिन जी घुले, सचिन जी अन्ना कदम, मयूर जी नाटकर, अशोक जी योगाले, विराट जी गायकवाड़ तथा तेजस जी बैरागी, इन तमाम लोगों के अथक परिश्रम से ये सुंदर सा आयोजन जिसका इस समय आप आनंद ले रहे हैं. यूट्यूब के माध्यम से भी जितने लोग जुड़े हैं आप तमाम लोगों का हार्दिक स्वागत आमदार चषक में. नासिक पूर्व के सम्माननीय आमदार, दैट्स इट, गुड शॉट. टप्पे को पढ़ना, टप्पे को भापना आउटफील्ड के खिलाड़ी द्वारा आसान काम नहीं होता है. तेज स्ट्रोक पर यहां चकमा खा गए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, चौका प्राप्त हुआ कमल सिंह द्वारा. 65 रन्स, 65 रन बन गए हैं, लास्ट ओवर का खेल जारी. अगदी समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये आत्ता जी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं, द्विधा मनस्थितीमध्ये होते, कशा पद्धतीने चेंडूला अडवणं या अडचणीत ते सापडताय. चौकार येतोय, यानंतर कमबॅक करताय योगेश पवार. नवा बॅटर आलाय शुभम वैद्य उर्फ मँगो. स्टेप आउट, मात्र याही वेळेस यश मिळत नाहीये. कमल सिंग यांना स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. कमल सिंग डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, विकेटच्या बाहेर निघाले, आणि अगदी रॉबिन उत्तप्पा स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू,
गुड शॉट ऑफसाइड में, वाइड स्लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर और ये चार रन। छह ओवर का खेल समाप्त हो गया है। छह ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए क्रांति इलेवन ने बनाए हैं 69 रन। 70 रनों का लक्ष्य होगा 11.67 के रन रेट से जीतने के लिए बंटी बॉयज के सामने अब करने होंगे रन। अगर ये रन नहीं करते हो तो आमदार चषक 2024 में दरवाजे बंद। अंतिम अवसर होगा दोनों टीमों के लिए, देखते हैं कौन सी टीम फतेह हासिल करती है और अगले राउंड में प्रवेश करेगी और फाइट करनी होगी आर्या इलेवन के साथ अगले मैच में। अब आमदार आदरणीय
राहुल जी ढिकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या अभूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये या चौथ्या लढतीमध्ये या चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात आपले सर्वांचं स्वागत। दुसरा डाव सुरू होतोय, 70 धावांचं लक्ष, 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा अनुभवी जोडीवर इथे विश्वास ठेवला गेलाय। आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम अहमदनगर योगेश पवार स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडला अगदी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू म्हणजेच मुझफ्फर सय्यद अगदी 45+ खेळाडू, मात्र वय जरी अगदी 50 गाठली असेल त्यांनी मात्र तरुणांनाही लाजवेल या पद्धतीचं प्रदर्शन या संपूर्ण आजच्या खेळात त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे। दुसरा डाव, पहिलं षटक, बॉलिंग ट्रॅकवर गणेश, गणेश विरुद्ध योगेश, लॉफ्ट केलाय पहिल्या चेंडूवर, काय जबरदस्त प्रहार, अगदी व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना सलामी देणारा हा स्ट्रोक। योगेश पवार हर वार का पलटवार, चेंडू सीमा रेषेपार, मिळतील डावा 6, येतोय षटकार। काय धमाकेदार सुरुवात, स्लॉट मध्ये चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, गणेश युवा विरुद्ध अनुभव ही लढत। अगदी योगेश पवारच्या बॅट मध्ये एक तगडा स्ट्रोक, ऑन साइडला हुक केलाय, बॅक टू बॅक सलग दुसरा बिग हिट येतोय, अगदी स्वतःला रोल केलं, बॉडी रोल केली, मूव्ह केली आणि एक तगडा स्ट्रोक अगदी रिकी पॉन्टिंग स्टाईल न चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार। मुन्नाजी सलग 2 चेंडू 2 षटकार येत आहे। पहिला स्लॉट मध्ये होता फुल लेंथ डिलिव्हरी, त्यानंतर मात्र मागे खेचून चेंडूला इथे पीच केलं, बॅक ऑफ द लेंथ बघितला, समोर टाकला तर बाहेर समोरच्या बाजूला ठोकला आणि मागे टाकला तर ऑन साइडला पुल पद्धतीचा फटका योगेश पवारच्या बॅटमधनं। अगदी आपले सर्वच अस्त्र बाहेर काढत असताना या डू ऑर डाय लढतीमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाशी लावत असताना इथे मात्र विरोधी गोलंदाजांवर, विपक्ष गोलंदाजावर, गणेशवर मात्र सातत्यानं हल्ले चढवले जात आहे, आक्रमण केलं जातोय, बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार, धावसंख्या 12। दो तरह की दो गेंदे थी, एक फुल लेंथ और एक शॉर्ट लेंथ, दोनों पर सिक्स आया है। इस बार दिशा से दिशा पर कंट्रोल नहीं रख सके। दो सिक्स आने के बाद गेंदबाज गणेश, अभी अभी आपने बताया अनुभव के खिलाफ यंगस्टर, एक्सपीरियंस के खिलाफ यंगस्टर, उभरते हुए खिलाड़ी है गणेश, अभी काफी अनुभव लेना है क्रिकेट का और वो इसी से सीख सकते हैं। जब सीनियर खिलाड़ी के सामने गेंदबाजी करेंगे कुछ सीखने को मिलेगा। ओ गुड शॉट, ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ और ये 4 रन, अफलातून अप्रतिम फटकेबाजी। का हा खेळाडू इतक्या दूरवरनं प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय, का हा खेळाडू मंटी बॉईज सोबत जोडला गेला ॲज अ आयकॉन, या सर्वच प्रश्नांचे उत्तर आपल्या बॅटच्या माध्यमातून देत असताना प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेर इथे फेकून देत आहे। आता चौकार येतोय, अगदी स्टेप आउट झाले, बॅटवर चेंडू पिक केलाय, ओव्हर द बॉलर, ओव्हर द मिड ऑन, लॉफ्टेड स्ट्रोक अगदी सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी, दर्जेदार फलंदाजी। धावफलक जर आपण बघत असाल, 3 चेंडू 17 धावा, 70 धावांचा पाठलाग करत असताना एक आक्रमक सुरुवात। या दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय बोडके काका यांचं इथे शुभ आगमन झालंय। आमदार चषक आयोजन समितीच्या वतीनं आदरणीय बोडके काकांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं इथे आमदार चषक आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। या दरम्यान एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक बघायला मिळाला, भले कनेक्शन झालं नसेल, निर्धाव चेंडू येतोय मात्र बॅटचा फ्लो तगडा होता। पुन्हा एकदा वा काय कम बॅक करताय, 3 चेंडू 17 धावा मुन्नाजी आणि सलग पुढचे 2 चेंडू निर्धाव येत आहे, डॉट बॉल बिंदी गेंद। इसी से सीख सकते हैं गणेश, इसी चीज से सीख सकते हैं, सीखने का अवसर है नए खिलाड़ियों के लिए। अंतिम गेंद बाकी है, पहले ओवर की स्कोर है 17 रन, गणेश
योगेश पवार को उछाला गेंद को डीप मिड विकेट की ओर। इस ओवर में ये तीसरा सिक्स। अंतिम दिन आयोजन कमेटी को, दर्शकगण ये बाहर जो कैच लपक रहे हैं, आयोजन कमेटी को इसके लिए कुछ सोचना होगा। आखिरी दिन कुछ ना कुछ बख्शीश जरूर होगा। खैर, इधर पहले ओवर का खेल समाप्त हो गया। एक ओवर की समाप्ति के बाद संदीप भाई, एक ओवर में 23 रन बना लिया जबकि 70 रन बनाने हैं 6 ओवर में जीतने के लिए। यस, एक आक्रमक शुरुआत, फ्लाइंग स्टार्ट, मजबूत शुरुआत, स्वप्नवत शुरुआत मी म्हणेल। योगेश पवार अगदी यासाठी त्यांना ओळखलं जातं, हर वार का पलटवार देखील म्हटलं जातं। ही टॅगलाईन त्यांच्या नावापुढे सातत्यानं जोडली जाते आणि त्याचसाठी म्हटलं जातं की हर वार का पलटवार। अगदी प्रत्येक चेंडूवाला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची फार मोठी ताकद, क्षमता या खेळाडूमध्ये आहेत। म्हणून आज संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूला प्रचंड मागणी आहेत, आयोजकांकडनं, संघ मालकांकडनं। योगेश पवार एक सातत्यानं त्यांना डिमांड आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं की मागच्या स्पर्धेमध्ये आर्या प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या सोबत जी मुलाखत घेतली गेली, त्या मुलाखतीमध्ये देखील मी प्रश्न विचारला होता की तुम्ही अनेक म्हणजे 10 पैकी 8 स्पर्धेमध्ये तुम्ही नाशिकला दिसतात, तर त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं होतं की नाशिककरांचं प्रेम मला सातत्यानं नाशिकमध्ये घेऊन येतं। आणि याही स्पर्धेमध्ये अगदी मागच्या इंद्रुदय सम्राट चषकामध्ये बंटीबॉई संघाचे संघ मालक गणेशजी आरिंगळे सर, भले बंटीबॉई संघासोबत नव्हते योगेश पवार, मात्र त्यांच्या बॅटमध्ये एक अर्धशतक इंदुहृदय सम्राट चषकामध्ये नाशिक रोडमधील स्पर्धेमध्ये बघायला मिळालं। मात्र अगदी मोठ्या मनानं गणेश आरिंगळे सरांनी, जे बंटीबॉई संघाचे संघ मालक आहेत, त्यांनी त्या खेळासाठी देखील त्यांच्यासाठी फार मोठ्या रकमेचं कॅश प्राईज दिलं होतं। हे प्रेम, नाशिककरांचं प्रेम इथपर्यंत त्यांना घेऊन येत आहे। सही बात है संदीपजी, सभी चीजें अपनी जगह है लेकिन क्रिकेट काफी करीबी मामला हो सकता था ये। और फैसला भेजा गया है तीसरे एम्पायर की तरफ। सद्दाम शाह वहां पर फील्डिंग कर रहे थे, डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई। बहुत महत्वपूर्ण होगा, करीबी मामला लगता है, बहुत महत्वपूर्ण होगा। बहुत तेजी से दौड़े थे दोनों बल्लेबाज एक रन लेने के लिए। यह दरमियान एक विशेष शुभ आगमन होता है, माजी सैनिक सन्माननीय उदावंत मामस यांचं देखील इथे शुभ आगमन झालं आहे। खूप सारं स्वागत असेल सर आपलं। आणि मुन्नाजी, सातत्यानं अनेक मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते। अनेक मान्यवर अगदी सकाळच्या पहिल्या सत्रापासून इथे सातत्यानं उपस्थित राहत आहे आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना उपस्थितांना, सोबतच आयोजन समितीला देखील खूप ते त्यांचं कौतुक करत आहे आणि त्यांना पाठबळ देखील देत आहे। उपस्थितांविषयी देखील मुन्नाजी फार आनंद वाटतोय की अनेक मान्यवर आयोजन समितीच्या विनंतीला मान देत इथे आवर्जून उपस्थित राहत आहे। आयोजन समितीवर आणि आदरणीय आमदार राहुलजी ढिकले साहेबांवर असलेलं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन येत आहे। सही बात, नॉट आउट करार दिए गए हैं बॅट्समन योगेश पवार। एक और ये चेंज जो देखने को मिला, संदीप केदारे ने दूसरे ही ओवर में अपने आप को गेंदबाजी के लिए लाया। देखिए पहले ओवर में 23 रन गए नए गेंदबाज की बदौलत, अनएक्सपीरियंस वाले गेंदबाज थे गणेश, उसे देखते हुए दूसरे ही ओवर में गेंदबाजी भी अपने आप को खुद लाया संदीप केदारे ने। एक्जैक्टली, या अगोदर जर स्वतः संदीप केदारे पहिल्या षटकात जर आले असते तर आणखी चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळू शकलं असतं। मात्र निश्चितच क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं, ऑन साईडला खेळलाय, ऑन साइड ला खेल रहा है। समझ नहीं पाए मैंगो, और ये केवल मैंगो के साथ नहीं हुआ, ये आज बहुत खिलाड़ियों के साथ हुआ है, उसमें फील्डर का कोई दोष नहीं है। टप्पे को वापना, टप्पे को पढ़ना इतना आसान कम नहीं है टेनिस के। और ये ऐसा भी नहीं है कि केवल इस मैदान में हो रहा है, ये बहुत सी जगह देखने को मिला होगा आपको। जब टप्पा पड़ता है टेनिस की गेंद काफी तेजी से ऊपर की तरफ उठती है। खैर, चौका है, इस चौके की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया 28 रनों पर। अब दाफलक 28, बैक ऑफ द रेज, ऑन साइड ला पुन्हा एकदा, आता आता ही चूक होते। मात्र मुन्ना जी, आता काय करायचं, ऐसा सवाल होता है फिर। निश्चितच ही चूक शुभमची असेल की फार उशिरा निघाले, सोबतच चेंडूचा अंदाज त्यांना आला नाही, एफर्ट्स लावले गेले मात्र चुकीच्या दिशेने एफर्ट्स लावले गेले। मी निश्चितच म्हणेल की गाढव मेहनत, या मेहनतीला गाढव मेहनत नाव द्यावं लागेल।
चुकीच्या पद्धतीने एफर्ट्स लावताय, परिणाम स्वरूप विपक्ष संघाला अगदी चौकारांची खैरात बक्षीस इथे दिलं जात आहे. चौकार येतोय, 32 रन बन गए हैं और तीसरे सेकेंड ओवर का खेल जारी है. अभी तक मैंडेटरी पावर प्ले में बनाए गए मुझे लगता है सर्वाधिक रन है संदीप जी, फिलहाल 32 रन है. ह्यूज स्ट्रोक ऑन साइड में योगेश के बैट से, एक और सिक्स, 38 रन, 6 ओवर में बनाने हैं 70 रन और दूसरा ही ओवर चल रहा है, स्कोर हो गया 38. आणखी एक तगडा स्ट्रोक, आणखी एक तगडा स्ट्रोक. मुख्य पंच जय पवार सरांच्या माध्यमातून इशारा येतोय, चौकार येतोय. काय जबरदस्त फटकेबाजी, अनस्टॉपेबल योगेश पवार, ज्याची फलंदाजी दमदार, ज्याचा खेळ बहारदार. मॅन फ्रॉम अहमदनगर योगेश पवार, व्हॉट अ बॅटिंग. दमदार कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार. संघमालक खेळाडू संदीप केदारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट योगेश पवार साठी. यावेळेस अनोख्या स्टाईलने खेळून काढला एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक, नॉन स्ट्राईक, इथे स्ट्रायकिंग एंड चांगला रिटर्न केला गेला, मात्र समोरच्या बाजूला धोका ओळखल्या कारणामुळे पुन्हा एकदा माघारी परतावं लागतंय. योगेश पवार यांना षटकाची समाप्ती होते या निर्धाव चेंडूसोबत. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल. प्रतिषटक 21 धावा, या सरासरीने तब्बल 42 धावा धाव फलकावर लागताय. 2 षटकांची समाप्ती होते. मुन्नाजी, आजच्या संपूर्ण दिवसाचा खेळाचा विचार जर आपण केला असेल तर आतापर्यंतची सर्वात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सर्वात मोठी भागीदारी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते, तब्बल 42 धावांची सलामी आज आपल्याला इथे बंटी बॉईज संघाच्या या दोन्ही सलामी वीरांच्या माध्यमातून इथे बघायला मिळते. दर्जेदार फलंदाजी, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, शानदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बंटी बॉईज संघाच्या दोन्ही बॅटरकडनं बघायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच थोडीशी खराब गोलंदाजी मी म्हणेल, खराब टप्प्यावर चेंडू टाकले जात आहे, लेग स्टंपवर गोलंदाजी केली जात आहे, परिणाम स्वरूप वाईट परिणाम एक संघाला इथे भोगावे लागतंय. एक कंपॅरिझन और देखना है आपको संदीप भाई, की मुजफ्फर सैयद 1 रन बनाकर खेल रहे हैं और योगेश पवार ने 40 रन बना लिए हैं. यस, निश्चितच प्रत्येक सामन्यामध्ये दोन्ही फलंदाज कॉन्ट्रीब्यूट करताय एकमेकांना. ओ हो, इथे मात्र स्क्वेअर कट केलाय, अगदी टोवर उभे राहत चेंडूच्या उंचीचा फायदा आपल्या स्ट्रोक मध्ये करून घेत असताना अगदी पुश करो खुश रहो या पद्धतीने चेंडूला ढकललाय. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड जर आपण बघत असाल डाव्या बाजूला जर, तर निश्चितच उतार असल्या कारणामुळे चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय, त्याचा फायदा उचलत असताना विकेटवर शतपावली करत असताना सिंगल अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या दावेचा कुठलाही वेग किंवा आपण म्हणू शकेल की दुसऱ्या दावेचा प्रयत्न झाला नाही. ऑन साईडला यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू, उंची जास्त आणि लांबी देखील जास्त, चेंडूला फेकून दिलंय अगदी मैदानाच्या बाहेर, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क षटकार. अब संदीप भाई 22 गेंदे बाकी हैं और 21 रन बनाने हैं जीतने के लिए बंटी बॉयज को. इक्वेशन अंडर कंट्रोल आ गई हैं अब. अगली गेंद उछालकर खेलने की कोशिश और दो खिलाड़ी आपस में टकरा गए. गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, 2 रन कंप्लीट कर लिए जाएंगे. सुरेश राजपूत और मुझे लगता है शायद संतोष होंगे. T
तीन रन दौड़कर पूरे किए गए बैट्समैन द्वारा। कॉल नहीं था दोनों खिलाड़ियों में, तालमेल का अभाव देखने को मिला। सॉरी, स्वप्निल गामने और सुरेश राजपूत बहुत जोर से टकराए दोनों बल्लेबाज, दोनों खिलाड़ी एक दूसरे से। इधर तीन रन पूरे किए गए योगेश द्वारा, योगेश पहुंच गए हैं 49 रन पर। अगर योगेश अगर अपना अर्धशतक पूरा कर लेते हो, गणेश जी अरिंगड़े की ओर से 1100 रुपए का प्राइज होगा। ओ माय गॉडनेस, मुजफ्फर सैयद को गिफ्ट में मिलता हुआ यह चौका। दरम्यान नशिबाचा चौकार मिळतोय तो मुजफ्फर सय्यद यांना। योगेश पवार जर या सामन्यात अर्धशतक पूर्ण करत असतील तर संघ मालक सन्माननीय गणेशजी अरिंगळे सर यांच्या वतीने योगेश पवार यांच्यासाठी 1100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल। अगली गेंद खेला है मुजफ्फर सय्यद ने, गेंद को फिर एक बार मिड ऑन और मिड विकेट के बीच से इस बार सफाई के साथ गेंद फील्ड की गई। एक ही रन मिलेगा मुजफ्फर सय्यद को, इस एक रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर अब 57 रन। 13 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। अब देखना है 1100 रुपए का पुरस्कार इसके साथ ही हासिल करते हुए रामदास चषक में यह पहला अर्धशतक लगाया गया है योगेश पवार द्वारा। निश्चित अपने संघाच्या दिशेने त्यांनी अभिवादन देखील केले बैट वर करून। काय जबरदस्त हंगाम चालला आहे योगेश पवार यांच्याकडून, आणि निश्चितच बंटी बॉईज संघासाठी योगेश पवार देखील अगदी लकी ठरताय। दर्जेदार कामगिरी, अगदी सामन्याची सूत्र संपूर्णपणे आपल्या हातामध्ये घेत असताना दर्जेदार फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी, अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताय। आणि या आमदार चषकातील या सीझन मधील पहिलं अर्धशतक जे फटकवलं जात आहे ते योगेश पवारच्या बॅटमधनं 14 गेंदों में, वो भी 14 गेंदों में 5 सिक्सर्स और 4 चौके। संदेश केदारे आए हैं गेंदबाजी करने के लिए। योगेश पवार को उछाला गेंद को, देखना है फील्डर पहुंचते हैं या नहीं, और इसके साथ ही मैंगो द्वारा लपक लिए गए। एकदा योगेश पवार यांची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एक पवार गेले आणि दुसरे पवार आलेत। अगदी खेळाचं मैदान असो वा अगदी राजकीय आखाडा असो, संपूर्ण महाराष्ट्रभरात सध्या पवार नावाची चर्चा आहे। आणि अगदी याच मैदानावर पवार इथे देखील पवार आणि संपूर्ण महाराष्ट्रात पवार। अंपायर में भी एक पवार जी खड़े हैं। क्या बात आहे, स्क्वेअर लेग पंच जय पवार आणि स्ट्राइकिंग एंड संतोष पवार, बाद झालेला खेळाडू योगेश पवार। बॉलिंग ट्रैक पर संदेश केदारे, पहली कामयाबी दिलाई है संदेश ने अपनी टीम को। रिवर्स अटेम्प्ट किया गया, डीप बैक गुड पॉइंट बाउंड्री की ओर, वन बाउंस और ये 4 रन। आठ रन चाहिए अभी और आठ। अरे आट, गाना तो होने दो सैयद साहब। आठ धावांची आवश्यकता असेल। या दरम्यान मुन्ना जी कमेंट्री बॉक्स मध्ये एक विशेष आगमन होतोय आमच्या आयोजन समितीचे सन्माननीय भूषणजी महाले सर यांचे लाडके चिरंजीव आणि एक युवा क्रिकेटर अन्वय महाले यांचं शुभ आगमन होतोय, त्यांचं देखील खूप सारं स्वागत असेल। येत्या काळात
आमदार चषकाच्या पुढील सीजन मध्ये जर अन्वय आपल्याला मैदानाच्या आत मध्ये दिसला तर निश्चितच आश्चर्य वाटायला नको. एक युवा क्रिकेटर, यंग टॅलेंट देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांना बघू शकाल. जरूर जरूर जरूर, पढाई के साथ साथ खेल भी जरूरी है. पढाई के साथ ना सिर्फ पढाई ना सिर्फ खेल, दोनों का तालमेल अगर जमे तो मुझे लगता है तरक्की दूर नहीं होती है. सन्माननीय भूषणजी महाले सर यांचा देखील फार मोठा रोल राहिला या स्पर्धेच्या आयोजनामागे. ऑन साइड में घुमा दिया गेंद को डीप लॉन्ग लेग बाउंड्री की ओर और ये एक और चौका. पिछली गेंद पर आपने ध्यान नहीं दिया, संदेश केदारे ने चकमा देना चाहा था मुजफ्फर सैयद को इस उम्र में. भाई 50 प्लस खिलाड़ी है मेरे दोस्त और मैदान पर डटा है, मिसाल है आज के नौजवानों के लिए मुजफ्फर सैयद और सुरेश राजपूत जैसे खिलाड़ी मिसाल है आजकल के नौजवानों के लिए. चलिए दौर है इन लोगों का, कट किया गेंद को, कट किया गेंद को, दो खिलाड़ी दौड़ रहे हैं, देखना है रोकते हैं या नहीं. और इसके साथ ही बंटी बॉयज ने मुकाबले पर कब्जा कर लिया है, पांचवे ओवर में मुकाबला जीत लिया है बंटी बॉयज ने. सॉरी चौथे ओवर में, चौथे ओवर में 70 रन चेस किए हैं बंटी बॉयज ने. आर्या इलेवन, चलिए आर्या इलेवन कैप्टन थोड़ा फास्ट आना है. नासिक पूर्व के सम्माननीय आमदार राहुल जी ढिकले आमदार चषक 2024 का यह आयोजन केवल